मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। काय की बरे दिन होता की ते जने जास्त आकर्षित होता फरमाशा मला शंका एक होती याचं पिवळं काय पानं पडतंय जी त्यांचं वय झालंय पानांचं वय झालं गडते पाणी कमी किंवा मायक्रो न्यूट्रन कमी किंवा त्याचं वय झालं तीन कारण आहेत महत्वाचे तीन कारण सांगितले एक तर पाण्याचं वय झाले किंवा त्याला पाणी कमी पडले किंवा मग त्याला मायक्रो सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता झाली हिरवेपणा जो असतो तो क्लोरोफिल नावाचा घटक असतो क्लोरोफिल नावाचा एक घटक असतो त्या घटकामुळे झाडामध्ये हिरवेपणा राहतो पान पिवळं पडले म्हणजे क्लोरोफिलची कमतरता झाली त्याला पाने ठिबक काढून घेतले ना हाती तात्पुरती पेरणा करता काढायला नको होती काय जरूर नव्हती जरूर नव्हती पण केलं अनिल ने किती तीन फुट अंतर तुम्हाला अडचण आली असते काही ज्ञानेश्वर देवरे तुमचा काय प्रश्न विचारा माझं असं म्हणणं आहे की फळमाशी ट्रॅप लावला पाहिजे की नको लावला पाहिजे कारण की फळमाशी ट्रॅप लावल्याने फळमाशी जास्त आकर्षित होते मग ती आपल्याला आकर्षित करायची नाही आहे मग ती आपल्याला दिली तर प्रतिबंध करायचा आहे ना तिच्यात मग शिकारीगंध आपण वापरतो त्यामुळे ती जास्त आकर्षित होते मग तिच्यावर तो ट्रॅप लावला पाहिजे की नको लावला पाहिजे माझं वैयक्तिक मत सांगतो आपला माझा कोणाशी वाद नाही आहे किंवा फळमाशी ट्रॅप बनवणाऱ्या लोकांशी सुद्धा वाद नाही आहे बरेच ॲग्री स्टुडंट्स आहेत सिनियर लोक आहेत ते सांगतात वापरा किंवा नाही वापरा माझं वैयक्तिक मत सांगतो की फळमाशी ट्रॅप नको हा नको नको ज्या ठिकाणी कारण असे अनुभव आहेत ज्या ठिकाणी फळमाशी ट्रॅप एकरी 10-15 फळमाशी ट्रॅप लावलेत येलो कलरचे येतात ना ते ग्लाससारखे बल्बसारखे ते 15-20 एकरी लावलेले आहेत पण त्या ठिकाणी सुद्धा फळमाशीनं डंख मारलेला आहे बाळराजेंनी सुद्धा लावला होता पण त्यांची तसं फळमाशी होती म्हणजे फळमाशी म्हणजे नुकसान होणार होतं ते झालंच ट्रॅप लावून सुद्धा ट्रॅपमध्ये माशी अडकली माशी मिली मान्य आहे पण आज जरी इथं मी ट्रॅप लावला आता इथे फळमाशी मला काही दिसत नाही आहे किंवा शेंगाच नाही तर आपल्याकडे फळमाशी अजून लक्षात येत नाही आहे शेंगा लागल्या तर फळमाशी दिसत नसेल आणि आपण ॲज अ प्रिव्हेन्शन म्हणून जे लावलं ते होऊ शकतं की आजूबाजूच्या माशा आपल्या प्लॉटकडे आकर्षित होतील त्या गंधामुळे आणि त्या डायरेक्ट येऊन त्या सापल्यामध्ये अडकत नाहीत त्या झाडावर बसतील शेंगावर बसतील डंख मारतील हळूहळू त्या ट्रॅपकडे येतील वाज घेत घेत येता जाता ते काय करतात डंख मारतात त्यामुळं खरा मुद्दा आहे माझं वैयक्तिक मत असं आहे की फळमाशी ट्रॅप लावल्याने विनाकारण इकडे तिकडचे मासे आकर्षित होतील आपल्या प्लॉटकडे आपण त्यांना आमंत्रण देऊ तिकडे गंध लावून आणि त्या येऊन आपलं नुकसान करू शकतो फळमाशीच्या ट्रॅपपेक्षा प्रकाश सापळे लावा अच्छा प्रकाश सापळे लावून काय होतं पतंग अवस्थेत किंवा मासे अवस्थेत ते सापळ्याकडं लाईटकडे आकर्षित होतात खाली पातळी ठेवायचं त्यात पाणी टाकायचं आणि वर इंजिन ऑइल किंवा काहीतरी तवंग द्यायचा नुवांचा किंवा कशाचं ऑइलचं होतं ते येऊन ते पतंग त्या अवस्थेत भरून जातात मग इकडे दोन इकडे एक प्रकाश इकडे लाईट इकडे एक लाईट प्रकाश आपला म्हणजे काय नाही लाईट लावून टाकायचं फक्त लाकडी बंबू लावायला तर लाईट लावून टाकायचं साधा बल्ब खाली ते पातळी ठेवून द्यायचं पाणी आणि ऑइल टाकून द्यायचं असं वेगळ्या ठिकाणी लावायचं किती दोनच लावायचं एक इकडे एक तिकडे जसं आपल्याला योग्य वाटतं दोन हा दोन लावले तरी बस झालं असं पतंग अवस्थेत तिथे वाटकून जातात मरून जातात सुगंध सापळे नको चांगले उलट चांगले आणि नीम तेलाची फवारणी करायची अमावस्या पौर्णिमेला तेवढे करत राहायचं त्यात नीम तेलाचं आठवण द्या उद्या त्यामुळे फळमाशी आणि आळी दोन्ही गोष्टी ते अटक केल्या चांगली गोष्ट नीम तेल हे अंड्याला बाद करतं अच्छा बरं फळमाशीची किंवा कशाची अंडी असतील आळीचे ते अंडी बाद करतं ते आणि आळीला सुद्धा येऊ देत नाही आणि स्वस्त आहे नंतर जी हानी होणार आहे आणि त्यानंतर आपण इमामेक्टिनसारखे केमिकल मारू तो खर्च वेगळा फुलोरावस्थे असते आपली इमामेक्टिन माराल तुम्ही मधमाशील त्रास होईल परत त्यामुळे पुढचे जे हजारडस गोष्टी आहेत त्या होण्यापेक्षा आताच आपण साधं निमताची अमावश्यावर 15-15 दिवसाला फवारणी घ्यायला काय हरकत आहे दोन मिली एका लिटरला एक लिटर त्यात थोडीशी निर्मा पावडर किंवा साबणाचं पाणी टाकायचं मिक्स होण्यासाठी सुरुवात करतो आम्ही मग कारण आता फुलारा अवस्था असते फुलं सेटिंग होते आपण खूप मेहनत घेतो पाण्यात ताण देतो सगळं करतो शेंग तयार होते शेंग एवढी तयार झाल्यानंतर त्याला जर डंख मारला तर किती दुःखद गोष्ट आहे ती की झाडं बिया लावण्यापासून आपण मेहनत घेतलेली असते आणि घास आलेला असतो तोंडाला ते डंख मारला मी ते तिथून लगेच काळपट डाग पडतो तिथून फेस वगैरे निघायला चालू होतो शेंग वाकडी होते विडी वाकडी होते
ती बाद होऊन जाते शेंग, मार्केटला काही चालत नाही शेंग. आणि ही ओडिसी प्लस व्हरायटी आम्ही लावलेली. ओडिसी प्लस सांगायचं विसरलो मी, ओडिसी प्लस लावलेली आहे. आताच नवीन काढलेली आहे. हा ओडिसी प्लस विकसित केली आहे. विकसित केलेली त्यांनी. पहिले बऱ्याच ठिकाणी शेंगा आलेत. आता शेंगा लोकांनी फोटो सुद्धा पाठवले. आम्ही बाजारात मागवलं आणि मग यांना अर्धी दिली. मी अर्धी मी मागच्याच महिन्यामध्ये त्यांच्याकडून मागवलं. इथून नितीन लोकडे येवले पोटमेत्र. पण हा गेला होता ना याची नाशिकला. तुम्हाला बोललो होतो याची सासवडीत नाशिकला आहे. तुमचं नाव काय? कुलकर्णी. हिनाथ कुलकर्णी. हिनाथ कुलकर्णी. मी तुमच्या ग्रुपला जॉईनच होतो. आहे ना. हां मी तुम्हाला मागे एक दोन वेळा फोन केले होते. त्याच्यानंतर बरेचसे तुम्हाला पण टाकले व्हॉट्सअपला. शिंगा लागल्या म्हणजे सरांचे चक्कर जास्त वाढतील. हा मग नेहमी आवडेल त्यांना. दीड फुटापर्यंत शेंग झाली ओडिसी प्लस. होईल वाढेल ती. चांगले हिरवी शेंग आहे. याच्यासाठी मी फिरतोय ना. नाही त्यांचं निरीक्षण प्रश्न त्यांचं. किती दिवसापासून पाणी दिलेलं नाही. आता पाणी मित्रांनो, जर फळमाशीचा प्रादुर्भाव झालेलाच असेल तर ट्रेसर हे औषध मिळतं. स्पिनोसाइड कंटेंट असतं. याची फवारणी घ्यायची. 10 लिटर पाण्याला 3 मिली हे प्रमाण घेऊन त्याची फवारणी करायची. आणि आता त्याचं उत्पन्न सुरू व्हायची.